संचारबंदीमुळे मुंबईतील स्थलांतरित कामगार मूळगावी आता परतायला लागले आहेत। मुंबईतल्या एलटीटी स्थानकावरती सध्या प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते। आपण पाहिलं गेल्या वर्षी अनेक खरंतर हे जे मजूर होते ते बाहेर लॉकडाऊन लागला आणि त्यानंतर त्यांची प्रचंड हेळसांड झाली आणि त्यानंतर ते लोक स्वतःच्या परगावी परतायला लागले आणि आत्ता सुद्धा हे लॉकडाऊन लागल्यानंतर हे जे मजूर आहेत ते परतायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये कडक निर्बंधासह संचारबंदी लागू झालेली आहे। 1 मे पर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे आणि यामुळेच महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर असतील, कामगार असतील किंवा परप्रांतीय लोक असतील ते आता आपापल्या गावी निघालेले आहेत। यावेळी मी लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर आहे। तिथे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला रांगा ज्या आहेत ते रेल्वे स्थानकामध्ये जाण्यासाठी या परप्रांतीय लोकांच्या लागलेल्या पाहायला मिळतात आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासूनच अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते आपल्याला या टर्मिनल्सवर किंवा महाराष्ट्रातील जी प्रमुख रेल्वे स्थानकं आहेत त्यामध्ये पाहायला मिळत होतं। कारण या सगळ्यांना अंदाज होता की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे आहे ते अशा पद्धतीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच हे सगळे जे आहे ते आपापल्या गावी निघालेले आहेत। या ठिकाणी जरी बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की मोठ्या संख्येने हे सगळे कामगार जे आहे ते या ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात। त्यांच्याशी आपण बातचीत भाई आप कहाँ जा रहे हैं? हम ईपी जा रहे हैं। अच्छा क्यों क्यों क्योंकि यहाँ काम बंद हो गया इसीलिए हम लोग गांव जा रहे हैं। आप कहाँ जा रहे हैं? यूपी जा रहे हैं। अच्छा क्या काम करते हो? लेबर का काम करते हैं। क्यों जा रहे हैं? काम बंद हो गया तो क्या करेंगे बैठ के, कौन खिलाएगा? ओके लेबर का काम करते हैं तो काम बंद है तो क्या करेंगे यार। मागचा सगळा अनुभव पाहता हे सगळे जे परप्रांतीय मजूर असतील, कामगार असतील ते आपापल्या गावी परतताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसा, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। विकासाचा ध्यास म्हणजे ठाणे शहरातील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी उभारण्यात आलेल्या वॉर रूममध्ये केवळ 4 कर्मचारी कार्यरत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले। बुधवारी सकाळपासून वॉर रूममध्ये येणारे रुग्णांचे फोन उचलले जात नव्हते, त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी वॉर रूमवर धडक मोर्चा नेला आणि त्यानंतर ही बाब उघडकीस आली। वॉर रूमच्या फोनची बॅटरी डाऊन असल्यानं फोन उचलले जात नसल्याचं उत्तर मनपा अधिकाऱ्यांनी दिलंय। ऑक्सिजन अभावी ठाण्यातील 2 हॉस्पिटल्स बंद पडलेली आहेत। वोल्टास आणि पार्किंग प्लाझा ही हॉस्पिटल्स ऑक्सिजन अभावी अजूनही सुरू झालेली नाहीत। या रुग्णालयांना नियमित ऑक्सिजनचा साठा मिळाल्यास तब्बल 2000 रुग्णांची व्यवस्था होऊ शकते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कोरोनाचा विस्फोट झालाय। परिस्थिती इतकी गंभीर आहे की कल्याणच्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेडही मिळत नाहीये। बेड अभावी अनेक रुग्णांना ऑक्सिजन लावून वरांड्यात बसावं लागतंय आणि कोविड सेंटर्समधील सर्व बेड्स फुल झाल्यानं मनपा आयुक्तांनी आता टास्क फोर्सची तातडीची बैठकही बोलावली आहे। या बैठकीत रेमडेसिवीर इंजेक्शन, त्याचबरोबर बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता याचा आढावा घेतला जाणार आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे